Gerbang karena Cigerta di kapas malam ada motor. Nah, tu malam.있어서요. 이게 대학교에 मार्केट एरतले व्यापारी संजू कुमार जीवनराव शिंदे याडा मध्ये फर्मचं नाव जीवन ट्रेडिंग कंपनी या नावाने दुसरा आडत व्यापारी मध्ये दुकान आहे आमचं रात्री मध्यरात्री दुकान फोडून उघडून मधले आत मधले 2 लाख रुपये चोरी गेलेला आहे पोलीस येऊन इन्क्वायरी केली आहे तुम्हाला कधी कळलं घटना ही चोरी सकाळी 7 वाजता कोणाला दुसऱ्या माणसाचा असा असं तुमचं शटर खुलला झाले त्यानंतर मी येऊन बघितलं साधारणतः किती वाजता चोरी झाली काय 1 ते 2च्या दरम्यान झालं अजून काय बाकी सामान साहित्य तोडफोड केलंय काय कॅश तर गेलेला आहे बाकीचा अजून काय तपास चालू आहे हो तपास चालू नमस्कार मी बसवराज इटकडे काल रात्री म्हणजे उजाडता 1:55 म्हणजे जवळजवळ 2 वाजता आपल्या भुसार विभागातील गुळ गोडाऊन लगत असलेल्या गाळ्यामध्ये जय भवानी कॅनव्हसिंग व जीवनदीप त्या दोन दुकानचे शटर उचकटून आतमध्ये असलेले जय भवानी कॅनव्हसिंगचे एक अंदाजे 5,000 रुपये आणि जीवनदीपमधील 2 लाख रुपये जीवन ट्रेडिंग कंपनीच्या 2 लाख रुपये चोरट्याने त्यांच्या दुकानाचे शटर उचकटून जय भवानीचं शटर उचकटलेलं आहे आणि जीवनदीपचं शटर असं वाकडे करून खाली आत जाऊन त्यांचं दुकान फोडलं अशा प्रकारच्या चोरी करणारे जे चोर आहेत
मागे अनेक दिवसापासून मार्केट यार्डामध्ये अनेक दुकानदारांचे दुकाने फोडून चोरी केल्याचं निदर्शनास आलेलं आहे. काही दुकानदारांच्या इथं सीसीटीव्ही असल्यामुळे त्याच्यामध्ये चोरांचं हालचाली त्यांचं बॉडी लँग्वेज चित्रित झालेलं आहे. त्यांच्या क्लिप पण डिपार्टमेंटकडे गेलेले आहेत. परंतु या परिसरामध्ये बाजार समितीचे सिक्युरिटी गार्ड असतात, वॉचमॅन असतात. त्यानंतर राऊंडला जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असल्याकारणाने त्यांचेही बीट मार्शल या ठिकाणी राऊंड करून या ठिकाणच्या वॉचमेन किंवा सिक्युरिटी गार्ड जे असतात त्यांना भेटून झोपले का जागे एवढे सर्व गोष्टी होत असताना तरी पण चोरी थांबत नाही आहे हे दुर्भाग्य म्हणायचं आहे. व्यापाऱ्यांना मी सर्व व्यापाऱ्यांना विनंती करतो, बाजार समिती लावलेल्या ज्या सिक्युरिटी आहेत त्याच्यामध्ये त्रुटी आहे किंवा ते लोक काम करत नाहीत ते संपूर्ण माहिती बाजार समितीला माहिती आहे. पण ह्या आपल्या दुकानाला वाचवण्यासाठी किंवा चोरी होऊ नये असं होत असेल तर 7-8-10 जणांच्या जे दुकानं आहेत त्या सगळ्यांनी त्या दुकानामध्ये 8-8 लोक 10-10 लोक मिळून त्यांचं वैयक्तिक एक सिक्युरिटी नेमावं, बाजार समितीवर विसंबून राहू नये व आपल्या मालमत्तेचं संरक्षण करावं अशी मी